राज्यात परतीच्या पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता परत काही भागात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील पावसाचा आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबई आणि उपनगरात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईकरांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईमध्ये 27° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असेल. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील 2 दिवस आकाश ढगाळ राहून काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात उद्या 26° सेल्सिअस कमाल तर 20° सेल्सिअस किमान तापमान असेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरमध्ये 27° सेल्सिअस कमाल तर 21° सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्यातील जिल्ह्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर संभाजीनगरमध्ये उद्या 27° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असेल. राज्यामध्ये काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.